तुळजाभवानी मंदिरात 8,45,97,000 रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला होता. या भ्रष्टाचारात सरकारी अधिकारी गुंतले आहेत म्हणून प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ताशेरे ओढत या घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने रद्दबातल ठरवला आहे. तसेच आधीच्या चौकशी समितीने दोषी ठरवलेले लिलावदार, मंदिर कर्मचारी, विश्वस्त, शासकीय अधिकारी, कर्मचारी आदी 16 दोषींवर तुळजापूर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चालू ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. आई तुळजाभवानीच्या कृपेने गेली 9 वर्षे न्यायालयीन लढा देणाऱ्या हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू विधिज्ञ परिषद यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा यांच्यासह देशभरातील कोट्यवधी देवी भक्तांना आनंद आणि दिलासा देणारा हा निर्णय आहे. देवनिधी लुटणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा होईपर्यंत आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करू, असे हिंदू जनजागृती समितीने म्हटले आहे. वर्ष 1991 ते 2009 या काळात दानपेटीच्या लिलावात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्यावर विधिमंडळात चर्चा झाली. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेल्या निर्देशानुसार 2011 मध्ये या घोटाळ्याची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी चालू झाली. मात्र यात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी गुंतलेले असल्यामुळे 5 वर्षे झाली तरी चौकशी पुढे सरकत नव्हती. त्यामुळे हिंदू जनजागृती समितीने हिंदू विधिज्ञ परिषदेच्या सहाय्याने उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात वर्ष 2015 मध्ये जनहित याचिका दाखल केली. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार 2017 मध्ये चौकशी अहवाल गृह विभागाला सादर झाला. मात्र 5 वर्षे झाली तरी त्यावर कारवाई होत नसल्याने 2022 मध्ये पुन्हा समितीने याचिका दाखल केली होती. त्यावर 5 वर्षे झाली तरी दोषींवर कारवाई का करण्यात आली नाही अशी विचारणा उच्च न्यायालयाने शासनाला केली. तेव्हा शासनाने हे प्रकरण जुने असल्याचे सांगून चौकशी बंद केल्याचे समोर आले. सर्वोच्च न्यायालयाच्या ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार 2014-2 SCC क्रमांक 1 प्रकरणात दखलपात्र गुन्हा घडल्यानंतर फौजदारी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा उद्देश सार्वजनिक दायित्व, दक्षता आणि भ्रष्टाचार थोपवणे या दृष्टीने आवश्यक आहे हे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. यावर 8,45,00,000 रुपयांची लूट झालेली असताना शंकर केंगार समितीनुसार दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करणे योग्य असल्याचे सांगून न्यायालयाने तपास चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांच्या खंडपीठासमोर समितीच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता संजीव देशपांडे, हिंदू विधिज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता सुरेश कुलकर्णी तथा अधिवक्ता उमेश भडगावकर यांनी कामकाज पाहिले. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.